ही बातमी आरटीआय मधून समोर आली आहे. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचं अरबी समुद्रात भव्य आणि जगाला हेवा वाटेल असं स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. पण वास्तव काय आहे? अरबी समुद्रातील शिवस्मारकाची अजून वीटही रचलेली नाही. स्मारकासाठी आतापर्यंत कोट्यवधीचा खर्च दाखवण्यात आलाय. आरटीआयच्या माध्यमातून हे समोर आलेलं आहे. ही माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आलेली आहे. स्मारकासाठी 2014 ते 2019 दरम्यान 25.73 कोटी रुपये खर्च झाल्याचं आरटीआयच्या माहितीतून समोर आलंय. फडणवीसांच्या काळात मोदींच्या हस्ते जलपूजन सुद्धा स्मारकाचा प्रस्तावित खर्च 2581 कोटींवरून 3643 कोटींवर पोहोचलाय. नुसत्या सल्लागारांसाठी खर्च केले 16.60 कोटी रुपये. 3 वर्षापासून स्मारकाचं काम एकदम ठप्प झालेलं आहे. या संदर्भात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव. नितीनजी, खरं तर ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हेवा वाटावी अशी बातमी आहे. नमस्कार. खरं म्हणजे आपण धक्कादायक म्हणताय, पण माझ्या मते ही खूपच क्लेशदायक आणि वाईट अशी बातमी आहे. कारण मागील भाजप सरकारने म्हणजे खूपच मनातून वाईट वाटतंय की मताच्या राजकारणासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि फडणवीस जे देशाचे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते यांच्या शुभहस्ते खूप मोठा गाजावाजा करत त्यांनी अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. आणि धक्कादायक गोष्ट अशी की जवळपास तुम्ही ते जे अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारण्याचा जो निर्णय घेतला होता त्यासाठी आपण 94.70 कोटी रुपये हे नुसते कन्सल्टन्सीसाठी देत होता. आणि त्याच्या खोलात जाऊन ज्या कन्सल्टन्सी कंपनीसाठी इजिज इंडिया या कंपनीसाठी त्यांनी जे काम दिलं ते इजिज इंडिया ही कंपनी कुठली आहे? इजिज इंडिया कंपनीच्या वरती जे काही लोक आहेत त्यामध्ये काही लोक अपवादात्मक महाराष्ट्रातलं एखादं दुसरं नाव सोडत हे बाहेरच्या राज्यातली किंवा बाहेरच्या देशातली हे लोक आहेत. म्हणजे तुम्ही महाराजांचं मताच्या राजकारणासाठी फक्त नीचपणाने वापर करता. ही खूप धक्कादायक अशी गोष्ट आहे. नितीनजी, मात्र हे कोणाच्या काळात झालंय? हे जे काही झालेलं आहे आतापर्यंत एकही वीट रचली गेलेली नाही, मात्र खर्च तर एवढा मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलाय. मी मगाशी म्हटलं की याचं जे उद्घाटन झालं ते देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या हस्ते झालं. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आता विरोधी पक्षनेते आहेत ते विरोधकांवरती आरोप करतायत त्यांच्या माध्यमातून हे कामाची संकल्पना उदयास आली. आणि हे सगळे गोष्टी होत असताना तुम्ही साधारणतः जे काम 2581 कोटी रुपयाला प्रस्तावित केलं होतं त्या कामाला तुम्ही नंतर सुधारित प्रशासकीय मान्यता देत 3643 कोटी रुपये म्हणजे जवळपास 1062 कोटी रुपये वाढवताय. आणि आज जर पाहिलं तर तिथं साधी एकही वीट रचली गेली नाही. आणि त्या कामामध्ये त्या कंत्राटदाराच्या त्या कामासाठी जी सल्लागार कंपनी आहे तिला तुम्ही 1660 लाख रुपये म्हणजे जवळपास 166.16 कोटी रुपये देता. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या दैवतांचा बाजारीकरण करताय हा माझा सरळ सरळ आरोप आहे भाजपावरती. कामासाठी सल्लागार म्हणून जे लोक आणले त्यांच्यावर इतका खर्च झालाय का नितीनजी? होय, आपण पाहू शकता त्यामध्ये जे एक पान आहे आतापर्यंत जे 2573 लाख रुपये जे त्यांनी खर्च केले आहेत त्यातल्या त्या सल्लागार कंपनीसाठी त्यांनी 1660 लाख रुपये म्हणजे 1660 लाख रुपये हे कंत्राटदार कंपनीची जी कन्सल्टन्सी कंपनी आहे जे सल्लागार कंपनी आहे एजिस इंडिया नावाची त्या कंपनीसाठी तुम्ही एवढे पैसे खर्च करतात. सध्याची वस्तुस्थिती काय आहे राज्यातल्या जनतेला सांगावं यांनी. सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की तिथं एक साधी वीटही रचलेली नाहीये. म्हणजे नेमकं आपण काय करता? काय जनतेचं किंवा आमच्या राज्यातल्या जनतेसोबत तुम्ही भावनेला फक्त खेळता? आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत आणि तुम्ही एकीकडे त्यांचा एवढा मोठा गाजावाजा करत हा कार्यक्रम करताय आणि दुसरीकडे नुसते ह्या पैशाची वारेमाप पण उडवणी करतात. हे खूप खेदजनक आहे. निश्चित, खूप खूप धन्यवाद नितीन यादव, आरटीआय कार्यकर्ते आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. नुसत्या सल्लागारासाठी 16.60 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.